मुंबईतल्या डोंगरीमध्ये इमारत कोसळून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय. डोंगरीमध्ये आज सकाळी 12:15 सुमाराला 4 मजली केसरभाई इमारत कोसळली. या इमारतीत 15 कुटुंब राहत होती. मृतांमध्ये 4 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. चिंचोळा भाग असल्यानं आणि अरुंद गल्ल्यांमुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी 40 ते 50 जण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जाते. या ढिगाऱ्याखालून 2 चिमुरड्यांना वाचवण्यात यश आलंय. जखमींवर जवळच्या हबीब आणि जे जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मेरी मम्मी, मेरी वाइफ, मेरा बच्चा, मेरी बहन, मेरी उसकी बच्ची. अच्छा, दो कजिन भाई आए हुए थे. अच्छा, आप इधर कितने सालों से रहते थे और बिल्डिंग कुछ खस्ता हालत में हो गई थी? पुरानी तो हुई थी बिल्डिंग. पुरानी थी तो कोई नोटिस वगैरह आई थी बिल्डिंग को, कोई आइडिया? नोटिस भी आई होगी तो हमने मुझे मालूम है तो भाड़े पे रहता. मैं एक्चुअली वॉशरूम से जब बाहर निकला तो ऊपर ना मेरी पैरी जो है ना उसकी आवाज़ आ रही थी, जैसे पत्थर गिरते हैं ना. हाँ हाँ हाँ. तो मेरी मम्मी को उठाया, वाला इधर से पत्थर कुछ हो रहा है, जैसे भागे ना वैसे ही गिर. अच्छा, तो आपके घर वाले भी आपके साथ भाग गए कि वो भाग रहे थे? वैसे ही वो मलबे में आ गए. 20 साल पुरानी बिल्डिंग है और वही बाकी सब लोग लगे हुए हैं सब निकालने के लिए. सब अभी 8 से 10 जन तो अस्पताल में लेके गए, कुछ लोग का इंतकाल हो गया है. मीटिंग हो रही थी रोज, मगर मीटिंग अभी बैठ नहीं रही थी सब लोग. बिल्डिंग वाले भी बैठ नहीं रहे थे और महाड़ा की बिल्डिंग थी. करीबन 8 से 9 घर थे ऊपर. करीब 8 से 9 घर थे और है ना, एक एक घर में ना 7 से 8 जन लोग रहते थे. 8 जन लोग रहते. हाँ, एक एक घर में. मेरी फैमिली अंदर ही होगी. बेटा है, बेटी बहू है, पोता है. आपका बेटा 3rd फ्लोर पे है? पोता और बहू का तो अभी नहीं देखे, मैंने कहा है. दो भतीजे हैं, दो भाई के बेटे भी हैं. दो भाई के बेटे भी हैं, उसका बेटा कभी कहा है. पहाड़ी भाग ही आई थी मैं, जैसे बिल्डिंग गिरने आई ना, बोला सब निकलो निकलो बाहर, इतने ये नहीं निकल पाए मैं भाग के. तो बेटे ने देखा क्या हो रहा था, ऐसे गिर रही थी बिल्डिंग, ऐसे हुआ. सभी घर में तो बिल्डिंग के अंदर ही जैसे. बाहर कितना, कितने देर के बाद आपको बाहर निकाला? टाइम का इतना याद नहीं है. हाँ, तो आप कितने देर तक मलबे में फंसे हुए थे? 3 घंटा तो हो ही गया होगा. आपके कौन है फैमिली में, कौन कौन है? मैं अपनी मम्मी के आई थी. हाँ. आप बाहर रहते हो क्या? नहीं, गांव मतलब बिजनौर वहाँ से आई थी. मम्मी लेके आई थी मुझे यहाँ पर रहने के लिए. थे अब जाती मैं. अच्छा, तो मतलब सब सो रहे थे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. बचाव कार्य अजूनही युद्ध पातळीवर सुरू आहे. सध्या तिथल्या नेमक्या घडामोडी काय घडत आहेत, अजून कोणाला वाचवण्यात यश आलंय का, आपण याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शैलेश तवटे आहेत सध्या. शैलेश, बचाव कार्य अजूनही सुरू आहे, रात्र आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात बचाव कार्यात अडथळे येण्याची देखील शक्यता आहे. काय सध्याच्या तिथल्या अपडेट्स आहेत सविस्तर, त्याबद्दल शैलेश काय सांगताय? नक्कीच अजिंक्य, आत्ता जी नवीन माहिती आहे त्या माहितीमध्ये 10 जण या घटनेमध्ये मृत पावलेले आहेत, त्यामध्ये 6 पुरुषांचा समावेश आहे, आता 4 महिलांचा आहे आणि इतर 9 जण जे आहेत ते जखमी आहेत, त्यामध्ये काही जण गंभीर जखमी आहेत. जे जे रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे. आता इथलं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे अजूनही, कारण सकाळी 12 वाजल्यापासून सर्व ऑपरेशन जे आहेत, रेस्क्यू ऑपरेशन जे आहेत या ठिकाणी सुरू आहे आणि आता 10 तास झालेले आहेत, अजूनही हे ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे. माझ्या मागे आपण बघू शकता की मी पूर्ण त्या ठिकाणची परिस्थिती दाखवू शकत नाही, पण या बिल्डिंगच्या आसपासच्या परिसरामध्ये असं वातावरण आहे. अनेक नागरिक ये जा करत आहेत, पण जिथे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्या ठिकाणी अनेक अडथळे होऊ शकतात, त्यामुळे तिथे सध्या तरी तिथलं प्रक्षेपण दाखवण्यासाठी खूप मनाई केलेली आहे. पण सध्या तिथे युद्ध पातळीवर, मी काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे, तिथे अनेक यंत्रणा ज्या आहे सकाळपासून ज्या यंत्रणा कामात इथे कामाला लागलेल्या आहेत, त्या यंत्रणांचं काम असा युद्ध पातळीवर सुरू आहे. महत्वाचं म्हणजे अडथळे जे निर्माण होत आहेत, कारण त्या पूर्ण इमारतीला प्रत्येक मजल्यावर लोखंडी सळ्या होत्या आणि त्या लोखंडी सळ्या सगळ्या खाली आल्या, त्यामुळे प्रत्येक सळी कापण्यासाठी खूप वेळ लागतोय. त्यासाठी तिथे वेगवेगळे कटर देखील आणण्यात आलेले आहेत आणि त्या कटरच्या सहाय्याने ते सळ्या ज्या आहेत त्या बाहेर काढण्यात येत आहेत आणि मग नंतर तो मातीचा ढिगारा जो आहे, सिमेंटचा ढिगारा जो आहे, तो बाहेर काढण्यात येतो आणि त्यानंतर जर कोणी तिथे अडकलेले असेल त्यांना बाहेर काढलं जाते.
आता सकाळपासून ज्या पद्धतीने अशाच पद्धतीचं काम जे आहे ते सुरू आहे, कारण रात्र आहे आणि आपल्याला माहिती आहे की आता त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे एकंदरीत त्या इमारती आसपासच्या अनेक तिथे इमारती ज्या आहेत त्या जवळपास असलेल्या इमारती आहेत, त्यामुळे कुठेही मोठी गाडी या ठिकाणी जाण्यास कुठलाही वाव नाही आहे आणि त्यामुळे खूप अनेक सकाळपासूनच अडथळे जे निर्माण होत आहेत. जसजशी या ठिकाणी तो मातीचा ढिगारा कमी केला जातोय तसतसं या ठिकाणी जे काही तिथलं त्या ठिकाणचं साफ केलं जात आहे. अनेक गाड्या भरून इथला जो डेब्रिज जे आहे ते इथे या मागच्या मागच्या बाजूवरून ते पुन्हा बाहेर नेलं जात आहे. पण मग अशी मी म्हटलो की गॅस कटरने ज्या साह्याने लोखंडी सळे जे आहेत ते कापण्यात येत आहेत आणि त्यानंतर अजूनही मातीचा ढिगारा खूप आहे. साधारण माझ्या कमरे एवढा तरी मातीचा ढिगारा आहे आणि त्या तो मातीचा ढिगारा काढण्यासाठी अजूनही बराच कालावधी लागू शकतो. मी अग्निशमन दलाच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा अजून म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस देखील जाऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला कळू शकेल की आतमध्ये अजून कोण आहेत का. जसजसे या ठिकाणी कोण अडकलंय का त्याच्यामुळे ती जे व्यक्ती येत आहेत ते असं 8-8:30 वाजेपर्यंत अनेकांना बाहेर काढण्यात आलेले, म्हणजे काही मृतदेह देखील तिथेच आढळलेले आहेत. काही जे जे रुग्णालयामध्ये तिथे गेल्यानंतर तिथे मृत पावलेले आहेत. पण आता अजूनही मातीच्या ढिगाऱ्याखाली साधारण 7-8 जण या ठिकाणी असल्याची शक्यता जी आहे ती इथल्या स्थानिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे नक्की तो मातीचा ढिगारा काढल्यानंतर आपल्याला समजू शकेल की आतमध्ये किती जण आहेत आणि काय आहेत. त्यामुळे आता हे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. साधारण उद्याचा पूर्ण दिवस या संपूर्ण रेस्क्यू साठी जाण्याची शक्यता आहे. बिलकुल बिलकुल शैलेश, मात्र आणखीन एक आता यामुळे एक संभ्रम निर्माण झालाय. म्हाडा म्हणतीये की ही इमारत जी आहे ती म्हाडाची नाहीये, जो मागचा भाग होता तो अनधिकृत होता आणि त्यामुळे तो कोसळल्यानंतर आता ती जबाबदारी जी आहे की ती कुठेतरी म्हाडा झटकताना दिसते की काय असं एक प्रकारे दिसतंय. महानगरपालिका देखील हात वर करते या सगळ्यामध्ये, नेमकी मग जबाबदारी कोणाची या सगळ्या दुर्घटनेवर असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. शैलेश, काय नेमकं याबद्दलचं तथ्य आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? हे आताच नाही, गेल्या अनेक वर्षापासून अशा ज्यावेळी दुर्घटना घडतात त्यावेळी अशाच वेळी महानगरपालिका असेल किंवा म्हाडा असेल हे आपापल्या जबाबदाऱ्या झटकून टाकतात. जुन्या काळातले पेपर्स काढले जातात आणि त्यानंतर ही जबाबदारी आम्ही महानगरपालिकेवर दिली होती, महानगरपालिका सांगते आम्ही या संदर्भात म्हाडाला सांगितलं होतं, अशा प्रकारचे आता जुने पेपर्स जे आहेत ते दोन्ही प्रशासन या ठिकाणी बाहेर काढतात आणि एकमेकाची जबाबदारी जी आहे ती दुसऱ्यावर ढकलली जाते. पण याचा जीव इथे या गरीब नागरिकांचा दिला जातो. ज्यावेळी अशा इमारती बांधल्या जातात, जसं आज म्हाडा म्हणते आपल्या पत्रकामध्ये की सदरची इमारत जी आहे ती अनधिकृत आहे आणि या संदर्भात आम्ही कुठलाही अद्यापर्यंत सेज घेतलेला नाही. जर ही अनधिकृत असेल तर या संदर्भातलं त्यांनी त्यानंतर मुंबई महानगरपालिका किती वेळा कळवलं होतं, कारण जे या ठिकाणी म्हाडाने कळवलं होतं हे साधारण 1900 काळामधलं कळवलं होतं. या नवीन काळामध्ये 2000 काळामध्ये म्हाडाने कुठलंही लेटर असं या ठिकाणी जे मुंबई महानगरपालिकेला दिलं नव्हतं. आता महानगरपालिका जर म्हणत असेल की या ठिकाणी ही इमारत आमची नाही तर या ठिकाणी इतर यंत्रणा ज्या राबवल्या होत्या, लाईट असेल पाणी असेल या सर्व यंत्रणा ज्या आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी काय करत होते, म्हणजे ही इमारत कोणाची आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि प्रशासन आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतंय हे स्पष्ट आहे. आता राज्याचे सरकार मंत्री म्हणतायत की आम्ही धोरण या संदर्भात आखलेलं आहे, पुनर्विकासाचं असेल किंवा पुनर्रचनेचं असेल, मात्र त्यावर अद्यापही अंमलबजावणी होत नाही. अनेक वेळा मुंबईसारख्या परिसरामध्ये अशा अनेक इमारती आहेत, 19,000 इमारती ज्या आहेत त्या धोकादायक इमारती आहेत आणि त्याचे पुनर्विकास हे रखडलेले आहेत. जर या इमारतींना पुनर्विकासाच्या संदर्भातले नोटिसा किंवा या संदर्भात NOC जर दिली असते तर अशा प्रकारच्या इमारती या तात्काळ त्याचे पुनर्विकास झाले असते. मात्र अनेक वेळा असे प्रकल्प जे आहेत स्थानिक व्यावसायिक बिल्डर असतील, या ठिकाणी महानगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी असतील किंवा म्हाडाचे अधिकारी असतील, या सर्वांच्या अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीमुळे ह्या अनेक वेळा यांच्या फायली ज्या आहेत त्या लाल फितीत अडकल्या जातात आणि त्यामुळे कुठेतरी यांचा फटका जो आहे तो या गरीब नागरिकांना भेटतो. त्यांना माहिती नसतं की ही इमारत आपण किंवा हे बिल्डिंग हा फ्लॅट आपण जो घेतो तो हा अनधिकृत आहे. त्यामुळे अशा गोष्टी आणि अशा गोष्टी घडल्यानंतर ही जबाबदारी हे प्रशासन जे एकमेकावर ढकलते त्यामुळे हे हास्यास्पद आहे, पण ह्याची कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. राज्य सरकारने या संदर्भातली पावलं उचलली, जबाबदारी घेतलीच पाहिजे कोणीतरी. शैलेश, आपण जसं म्हणताय त्याप्रमाणे आता म्हाडा एक प्रकारे म्हणतेय की अनधिकृत भाग पडलेला आहे, म्हाडाची जी इमारत नाहीये त्याच्या मागचा जो भाग आहे तो अनधिकृत आहे आणि तो पडलेला आहे, त्यामुळे एकीकडे म्हाडा सगळी जबाबदारी एक प्रकारे झटकते हात वर करताना दिसते, पालिका काहीतरी वेगळंच म्हणतेय. शैलेश, या सगळ्या घडामोडींवर आपली बारीक नजर असणारच आहे, आपण या सगळ्याचा आढावा घेतात आज दुपारपासून. आपण या संदर्भातले अपडेट्स आज ज्याबद्दल दिल्या त्याबद्दल धन्यवाद. या संदर्भातले अपडेट्स आपल्याला वेळोवेळेला घ्यायच्याच आहेत.
आपण बघतो आहोत बचाव कार्य जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे आणि कदाचित उद्या दिवसभर देखील हे बचाव कार्य अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे. मात्र घटनास्थळाची आज केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी घटनास्थळाला भेट दिली. अरविंद सावंत यांच्याशी यासंदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांनी. दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत आपल्या सोबत आहेत. अरविंद जी, काय सांगाल, मोठी दुर्घटना घडली, अतिशय दुर्दैवी आणि दुर्घटना आहे. मला दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशन सुद्धा आहे, त्या अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात मी कळलं. तोपर्यंत इकडे की मुंबईला यायला कोणता रस्ता राहिला नाही. संध्याचं विमान पकडून मी तातडीने इथं आलो, थेट इथे आलेलो आहे. आणि इथं पाहिल्यानंतर खूप दुःख होतं. तर इथं इमारतींची जी काय अवस्था आहे, संबंध दक्षिण शंभर 80 वर्ष जुन्या इमारती इथं काय गिरगावमध्ये काय लागलं, या इमारतींच्या दुरावस्थेबद्दल जी परिस्थिती असते त्या परिस्थितीत लोक घरं सोडायला तयार होतात. त्यांना मदत करते की मला छोटीशी माहिती कळाली की कोणीतरी त्याला विकास करणार होता, मग ते का नाही केला, काय अडचण होती. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याची आपण सगळ्यात इन्व्हेस्टिगेशन त्याचं होईल तेव्हा आपल्याला हे कळणार आहे. आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री आणि असं म्हणून सांगितलं की पूर्ण आम्ही त्याची तपासणी करू आणि त्याबद्दल. मुंबईतला धोकादायक इमारतीचा प्रश्न खूप मोठ्याने पुन्हा ऐरणीवर आलेला आहे, पण ह्याला जबाबदार कोण आहे? वारंवार अशा घटना घडत आहेत, महानगरपालिका याची महानगरपालिका वारंवार अशा या मार्गाने का जाता? जबाबदार त्या टेनंटना कधी भेटलात का तुम्ही? पावसाळ्यात तुम्हाला जाग येते तशी अगोदरची पण जाग असते. लोकांना विचारा घर सोडायला तयार आहेत का तुम्ही? मग ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आता ही वेळ नाही आहे. आत्ताची वेळ की त्यांना काय मदत करतात त्याबद्दल बोलणं मला बारकारी धरण आहे. धरण आहे माझा, मी स्वतः मागणी करतोय की क्लस्टर डेव्हलपमेंटचं नुसती नीती नव्हे तर कायदा करून हा संबंध विभाग क्लस्टर डेव्हलपमेंट करायला लागेल, अन्यथा याला दुसरा पर्याय. धन्यवाद सर. कारण शनिवार सर शैलेश तवटे जय महाराष्ट्र मुंबई.